वैदिक्यवान 85व्या वर्षात गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट मठामध्ये अनेक भक्तगण स्वामींची निस्वार्थ सेवा करीत होते. त्या भक्तांमध्ये सुंदराबाई नावाची भक्त मठाची सर्व देखभाल, भोजन व्यवस्था आणि स्वच्छता पाहत असे. आणि दुसरे भक्त हरिभाऊ. हरिभाऊंच्या निस्सीम भक्तीवर प्रसन्न होऊन स्वामींनी एकदा त्यांना जवळ बोलावून मांडीवर घेतलं आणि सांगितलं, आजपासून तू माझा मुलगा म्हणजे सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्या किनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊना म्हणजे स्वामी सुताना रडू कोसळल्या, कारण महाराज सर्व सोडायला सांगत होते. तेव्हा स्वामी म्हणाले, रडतोस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरव बघू. आणि स्वामी सुतानी तसे केले. त्यांना ध्यान लागून एक आपला जन्म आठवला. विजय सिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामी सुतांचा पूर्व अवतार होता. ती कथा अशी आहे, शेकडो वर्षांपूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापूर येथे शेळीखेडा नावाचे गाव होते. या ठिकाणी विजय सिंग नावाचा एक लहान मुलगा कुटुंबासह राहायचा. तो रोज एका पडक्या जागेतील मोठ्या वटवृक्षाखाली असलेल्या छोट्याशा दिवळीतील गणपतीच्या मूर्तीसमोर गोट्या खेळायचा. असे अनेक दिवस चालले होते. विजय सिंग आपल्या डावाबरोबरच गणपतीचाही डाव आपणच खेळायचा. पण अचानक एक दिवस त्याच्या मनात आले, रोज आपणच खेळतोय, गणपतीने सुद्धा त्याचा डाव त्याने स्वतः येऊन खेळला पाहिजे. या भावनेतून मूर्ती समोर सर्व गोट्या टाकून बोलला, इतके त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कंपित होऊन वेगाने वारे वाहू लागले. वातावरणात चैतन्य निर्माण झाले आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी बालमूर्ती प्रकटली. ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया. स्वामी बरोबर गोट्या खेळताना विजय सिंग हरला. तेव्हा बालरूप स्वामींनी त्याला सर्व गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचं वचन देऊन तिथून ते अंतर्धान पावले. पूर्वजन्मीचा दृष्टांत झाल्यानंतर स्वामी सुतानी स्वामींच्या पायावर लोटांगण घातलं. त्यांच्या डोळ्यातून आनंदासुर वाहू लागले. ते म्हणाले, स्वामी मी धन्य धन्य सांग, परत भेटीचं वचन पाळून आपण माझं जीवन सार्थकी लावलं. पुढे अनेक वर्ष स्वामी सुतानी स्वामींची मनोभावे भक्ती आणि सेवा केली. स्वामींच्या मान्यतेनं दर चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी सुतानी स्वामींचा प्रकट दिन साजरा करण्याची प्रथा पाळली. हळूहळू स्वामींची कीर्ती सर्व दूर पसरली. बोला जय जय स्वामी समर्थ. यू नकोस, मी तुझा पाठीशी आहे. अशक्य ते शक्य करतील स्वामी.